Welcome student, today we will learn about the topic biomolecules हा नवीन टॉपिक आज आपण सुरू करणार आहे. यामध्ये व्हाट इज बाय कार्बोहायड्रेट्स फ्रॉम द सिंपल केमिकल रिएक्शन ऑफ मेनी कार्बोहायड्रेट्स इट इज अंडरस्टूड दैट कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहाइड्रॉक्सीएल्डिहाइड और polyhydroxyketones or compounds which give rise to such unit on hydrolysis is called as carbohydrates. Carbohydrates means the compounds which on hydrolysis produce the polyhydroxyaldehyde or polyhydroxyketones or the compounds which are formed on hydrolysis to give such types of units on hydrolysis are termed as carbohydrates. Carbohydrates म्हणजे काय की कुठल्याही कंपाऊंडचं हायड्रोलिसिस केल्यानंतर त्या ठिकाणी पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सीकिटोन्स फॉर्म होत असेल तर अशा कंपाऊंडला आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज फ्रक्टोज सक्रोज दे आर द कार्बोहायड्रेट्स. ग्लुकोज फ्रक्टोज सक्रोज आर कॉल्ड एज द कार्बोहायड्रेट्स. ग्लुकोज फ्रक्टोज आर स्वीट इन टेस्ट एंड आर कॉल्ड एज शुगर. द मोस्ट कॉमनली यूज्ड शुगर इज अ सक्रोज विच इज ऑब्टेंड फ्रॉम शुगर केन और शुगर बीट. जे कॉमन जे शुगर आहे त्याला शुगरला आपण सक्रोज म्हणतो. सक्रोज आणि ही शुगर जे आहे हे शुगर केन पासून किंवा शुगर बीट पासून हे ऑब्टेन केली जाते तयार केली जाते. द शुगर प्रेझेंट इन मिल्क इज कॉल्ड ॲज लॅक्टोज. जे मिल्कमध्ये शुगर प्रेझेंट असते त्याला आपण लॅक्टोज असं म्हणतो. लॅक्टोज आता यामध्ये पहा. फॉर एक्झाम्पल ऑब्झर्व द फॉलोइंग स्ट्रक्चरल फॉर्म्युला केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. यामध्ये ग्लुकोजचं स्ट्रक्चर पहा. C6H12O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे आणि फ्रक्टोजचा फॉर्म्युलासुद्धा सेम आहे C6H12O6. फक्त फरक काय आहे पहा. ग्लुकोजमध्ये यामध्ये इथं अल्डिहाइड ग्रुप आहे ग्लुकोजमध्ये आणि फ्रक्टोजमध्ये इथं किटोनिक ग्रुप आहे. म्हणजे स्ट्रक्चर फॉर्म्युला फक्त वेगळा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. त्यानंतर रायबोज त्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे पास CHO CHO is thrice CH2OH ह्याला रायबोज असं म्हणतो. रायबोज आणि हे जे स्ट्रक्चर आहेत याला आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. कार्बोहायड्रेट्स ठीक आहे. आता यामध्ये ग्रीक वर्ड फॉर शुगर इज सॅक्रॉन. ग्रीक वर्डमध्ये शुगरला सॅक्रॉन म्हणतो आणि त्याच्यावरून कार्बोहायड्रेट्सला आपण त्या ठिकाणी सॅकराइड्स असं म्हणतो. कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज सॅकराइड्स. ओरिजिन ऑफ द टर्म कार्बोहायड्रेट्स लाय इन द फाइंडिंग दॅट मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मेनी ऑफ देम कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज CXH2Y. म्हणजे कार्बोहायड्रेट्सचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो जनरल फॉर्म्युला CXH2Y अशा प्रकारचा आहे आणि म्हणून त्याला आपण हायड्रेट्स ऑफ कार्बन असं म्हणतो. हायड्रेट्स ऑफ कार्बन. आता यामध्ये सक्रोज आहे. सक्रोज C12H22O11 किंवा ह्या C12H22O11 यालाच आपण C12H2O11 टाईस असा त्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये हा सक्रोजचा फॉर्म्युला फिट होतो म्हणून त्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. किंवा स्टार्च. स्टार्चचा फॉर्म्युला काय आहे C6H10O5 N टाइम और C6H2O5 N. त्याला आपण स्टार्चला सुद्धा आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. ठीक आहे. दीज आर दी कार्बोहायड्रेट्स. आता त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन हे वेगवेगळं क्लासिफिकेशन आहे पहा. कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इन 3 ब्रॉड ग्रुप्स अकॉर्डिंग टू विथ देअर बिहेवियर ऑन हायड्रोलायसिस. त्याच्या बिहेवियरवरून किंवा
त्याच्या ब्रॉड ग्रुप्स त्याच्या ग्रुपवरून आणि त्याच्या हायड्रोलिसिसवरून त्याचे तीन क्लासेस पडतात किंवा तीन टाईप पडतात. त्याला आपण मोनोसॅकराइड्स, ओलिगोसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स असं म्हणतो. मोनोसॅकराइड्स, ओलिगोसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स असे तीन क्लासेस किंवा तीन टाईप्स हे कार्बोहायड्रेट्सचे आहेत. आता यामध्ये पहिला आपण पाहूया मोनोसॅकराइड्स. मोनोसॅकराइड्स डू नॉट हायड्रोलिसिस फर्दर इनटू स्मॉलर युनिट इन पॉलिहायड्रोक्सीअल्डिहाइड्स ऑर किटोन्स. मोनोसॅकराइड्स म्हणजे काय की ज्या कार्बोहायड्रेट्सचं पुन्हा हायड्रोलिसिस होत नाही आणि त्याच्यापासून पॉलिहायड्रोक्सीअल्डिहाइड किंवा किटोन फॉर्म होत नाही असं जे कार्बोहायड्रेट्स आहे त्याला आपण मोनोसॅकराइड्स असं म्हणतो. मोनोसॅकराइड्स. त्यानंतर ओलिगोसॅकराइड्स. ओलिगोसॅकराइड्स ऑन हायड्रोलिसिस यील्ड 2 to 10 युनिट्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स. ओलिगोसॅकराइड्स म्हणजे काय, ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस करून त्या ठिकाणी 2 to 10 युनिट्स किंवा मॉलिक्युल्स हे मोनोसॅकराइडचे फॉर्म होतात त्याला आपण ओलिगोसॅकराइड्स असं म्हणतो. ओलिगोसॅकराइड्स 2 to 10 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स आर टर्म एज ओलिगोसॅकराइड्स अँड अकॉर्डिंगली दे आर फर्दर क्लासिफाईड एज दिस ओलिगोसॅकराइड्स आर अगेन क्लासिफाईड एज डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड्स अँड सो ऑन. डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड्स एक्सेट्रा अँड पॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइड्स गिव्ज व्हेरी लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स युनिट्स ऑन कम्प्लीट हायड्रोलिसिस. म्हणजे पहा यामध्ये मोनोसॅकराइड्स म्हणजे काय की ज्या कार्बोहायड्रेट्स नंतर हायड्रोलिसिस होत नाही असं जे मोनोसॅकराइड्स आहे किंवा मोनो असं जे कार्बोहायड्रेट्स आहे त्याला आपण मोनोसॅकराइड्स असं म्हणतो. ओलिगोसॅकराइड्स म्हणजे काय, ज्या कार्बोहायड्रेट्सचं हायड्रोलिसिस होऊन 2 to 10 मॉलिक्युल्स हे मोनोसॅकराइड्सचे फॉर्म होतात त्याला आपण ओलिगोसॅकराइड्स असं म्हणतो. आणि पॉलिसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस होऊन त्या ठिकाणी अनेक मोनोसॅकराइड्स फॉर्म होतात त्याला आपण पॉलिसॅकराइड्स असं म्हणतो. आता यामध्ये ओलिगोसॅकराइड्स पहा. ओलिगोसॅकराइड्स आर अगेन क्लासिफाईड ॲज डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड्स आणि टेट्रासॅकराइड्स. ओलिगोसॅकराइड्सचे आणखी वेगवेगळे टाईप्स पडतात, त्यामध्ये डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड्स आणि टेट्रासॅकराइड्स अशा प्रकारचे त्याचे टाईप्स होतात पहा. ठीक आहे, आता आपण पुढे पाहूया. यामध्ये आणखी मोनोसॅकराइड्स, ड्रायसॅकराइड्स अँड ट्रायसॅकराइड्स दीज आर अगेन क्लासिफाईड ॲज डिफरंट क्लासेस. दीज क्लासेस आर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूया कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड ॲज मोनोसॅकराइड्स. मोनोसॅकराइड्स डू नॉट हायड्रोलिसिस इन टू स्मॉलर युनिट्स. डू नॉट हायड्रोलिसिस इन टू स्मॉलर युनिट्स आर टर्म ॲज मोनोसॅकराइड्स. मोनोसॅकराइड्स म्हणजे काय की ज्या कार्बोहायड्रेट्सचं पुन्हा आणखी हायड्रोलिसिस होत नाही असं जे कार्बोहायड्रेट्स आहे त्याला आपण मोनोसॅकराइड्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज आहे, फ्रक्टोज आहे, रायबोज. ग्लुकोज, फ्रक्टोज, रायबोज दीज आर दी मोनोसॅकराइड्स. त्यानंतर ओलिगोसॅकराइड्स. ओलिगोसॅकराइड्स दे कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस टू गिव्स 2 to 10 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स आर टर्म ॲज ओलिगोसॅकराइड्स अँड दीज ओलिगोसॅकराइड्स आर अगेन क्लासिफाईड ॲज डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड्स अँड टेट्रासॅकराइड्स, टेट्रासॅकराइड्स. आता पॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइड्स म्हणजे काय, दे कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस टू गिव्स मेनी मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स. मेनी मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स आर टर्म ॲज पॉलिसॅकराइड्स. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल स्टार्च आहे, ग्लायकोजिन आहे, सेल्युलोज आहे. स्टार्च, ग्लायकोजिन आणि सेल्युलोज त्याला आपण पॉलिसॅकराइड्स म्हणतो. म्हणजे ह्या पॉलिसॅकराइड्सचं हायड्रोलिसिस केल्यानंतर मेनी मॉलिक्युल्स हे मोनोसॅकराइड्स फॉर्म होतात म्हणून त्याला आपण पॉलिसॅकराइड्स असं म्हणतो. आता ओलिगोसॅकराइड्स. ओलिगोसॅकराइड्स आर अगेन क्लासिफाईड इन थ्री वेज. आता यामध्ये पहा डायसॅकराइड्स,
ट्रायसॅकराइड्स आणि टेट्रासॅकराइड्स, डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड्स आणि टेट्रासॅकराइड्स. आता डायसॅकराइड्स दी कार्बोहायड्रेट्स स्विच ऑन हायड्रोलिसिस टू गिव्ह टू मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स आर टर्म एज डायसॅकराइड्स. फॉर एक्झाम्पल सक्रोज, सक्रोज माल्टोज लॅक्टोज, सक्रोज माल्टोज लॅक्टोज. आता हे सक्रोज माल्टोज लॅक्टोज या तिन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे आणि तो मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे C12H22O11, C12H22O11 असा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आणि त्या सक्रोजचं जर हायड्रोलिसिस केलं तर त्या ठिकाणी टू मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स फॉर्म होते, टू मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स, म्हणून त्याला आपण डायसॅकराइड्स असं म्हणतो, डायसॅकराइड्स. ठीक आहे. त्यानंतर ट्रायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड्स दे कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस टू गिव्ह थ्री मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स, थ्री मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स. फॉर एक्झाम्पल रायफिनोज, रायफिनोज, रायफिनोज त्याचं एक्झाम्पल आहे आणि त्या रायफिनोजचं हायड्रोलिसिस केल्यानंतर त्या ठिकाणी थ्री मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स फॉर्म होतो. त्यामध्ये हे रायफिनोज आहे, या रायफिनोजचं जर हायड्रोलिसिस केलं तर त्या ठिकाणी ग्लुकोज फ्रक्टोज आणि गॅलॅक्टोज हे तीन मोनोसॅकराइड्स फॉर्म होतात. रायफिनोज विच ऑन हायड्रोलिसिस, रायफिनोज विच ऑन हायड्रोलिसिस टू गिव्ह थ्री मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स. दीज थ्री मॉलिक्युल्स आर ग्लुकोज फ्रक्टोज आणि गॅलॅक्टोज. म्हणजे जर एखाद्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केलं आणि त्या ठिकाणी थ्री मॉलिक्युल्स हे मोनोसॅकराइड्स फॉर्म होत असतील तर त्याला आपण ट्रायसॅकराइड्स असं म्हणतो. आणि त्याचं एक्झाम्पल आहे ते रायफिनोज आहे आणि त्या रायफिनोजचं हायड्रोलिसिस केलं की त्या ठिकाणी ग्लुकोज फ्रक्टोज आणि गॅलॅक्टोज हे तीन मॉलिक्युल फॉर्म होतात. ठीक आहे. आता त्यानंतर टेट्रासॅकराइड्स, टेट्रासॅकराइड्स, टेट्रासॅकराइड्स द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस टू गिव्ह फोर मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स, फोर मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड्स. फॉर एक्झाम्पल स्टॅच्यूज, स्टॅच्यूज हे हा स्टॅच्यूज आहे त्याचं जर हायड्रोलिसिस केलं तर त्या ठिकाणी ग्लुकोज फ्रक्टोज आणि टू मॉलिक्युल्स ऑफ ग्लॅक्टोज, गॅलॅक्टोज असे चार मॉलिक्युल्स हे फॉर्म होतात, म्हणून त्याला आपण टेट्रासॅकराइड्स असं म्हणतो. टेट्रासॅकराइड्स म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केल्यानंतर चार मॉलिक्युल्स हे मोनोसॅकराइड्सचे फॉर्म होतात अशा कार्बोहायड्रेट्सला आपण टेट्रासॅकराइड्स म्हणतो. आणि त्याचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल म्हणजे स्टॅच्यूज, ह्या स्टॅच्यूजचं हायड्रोलिसिस केलं की त्या ठिकाणी ग्लुकोज फ्रक्टोज हे फॉर्म होतात आणि टू मॉलिक्युल्स ऑफ गॅलॅक्टोज असे चार युनिट्स फॉर्म होतात, म्हणून त्याला टेट्रासॅकराइड्स असं म्हणतो, त्याला आपण टेट्रासॅकराइड्स असं म्हणतो. ओके, धन्यवाद.